महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये जोरदार पावसानं आता हजेरी लावली आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि सकाळपासूनच मुंबईमध्ये ढगाळ असं वातावरण तयार होतं. त्यानंतर आता विजांच्या कडकडाट्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये कडक उन्हामुळे प्रचंड गर्मी जाणवत होती, उकाडा वाढलेला होता. मात्र आज सकाळपासून आता पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईकरांना उकाड्यापासून आता दिलासा मिळाला आहे. दरम्यान अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नोकरदार वर्गाची मात्र धावपळ झाली आहे. सकाळी सकाळी घराबाहेर पडणाऱ्या लोकांची आज त्रेधा उडाली. मुंबईमध्ये पावसाच्यानं आज हजेरी लावली आहे. गेल्या 3 दिवसांपूर्वी पाऊस झालेला होता, मात्र काहीच भागामध्ये मुंबईत हा तुरळक ठिकाणी पाऊस झालेला होता. मात्र आज मुंबईभर पावसानं हजेरी लावली आहे. ठिकाणी पाणीसुद्धा आता हळूहळू साचू लागलेलं आहे. गेले 2 दिवस मुंबईमध्ये उकाड्यानं मुंबईकर त्रस्त झाले. ते कडक ऊन होतं आणि त्यामुळे प्रचंड उकाडा वाढलेला होता. मात्र आज सकाळपासूनच पाऊस धारात सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच मुंबईकरांना एक प्रकारे दिलास आहे. तर दादरमधून पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर मुंबई सोडून इतर ठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत होता, परंतु आज सकाळपासून मात्र मुंबईत जोरदार पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळते. मी आता दादर परिसरामध्ये आणि दादर परिसरामध्ये बघू शकता, जवळपास गेल्या अर्ध्या तासापासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे. मुंबई पूर्व उपनगरे असतील, पश्चिम उपनगरे असतील किंवा शहर विभाग असेल, या तीनही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळत असल्याचं पाहायला मिळते आहे. हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता, आज ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार ह्या अंदाज वर्तवलेला होता. आणि त्याच अनुषंगाने आता मुंबईकर या पावसाने सुखावलेले पाहायला मिळतात. गेल्या 2 दिवसापासून चांगलाच उकाडा वाढला होता, त्यामुळे मुंबईकर त्रस्त झाले होते, परंतु आता पाऊस आणि थोडी हवा असल्यामुळे चांगल्या प्रकारे मुंबईकरांना दिलासा मिळालेला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निशेष मनोज कुलकर्णी ही करीत आहे.